नमस्कार मी गौरी मोरे आय एन डब्ल्यू मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे निवडणुकांच्या निकालासंदर्भातली ठाणे जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या पाच पंचायत समित्यांचे सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून हो एकूण एकशे सहा जागांसाठी ही निवडणूक झाली त्यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण त्रेपन्न जागांपैकी शिवसेनेला सव्वीस राष्ट्रवादीला दहा काँग्रेसला एक भाजपाला चौदा अपक्ष एक अशा जागा मिळाल्या असून एका जागेची मतमोजणी स्थगित करण्यात आली आहे म्हणूनच भाजपाच्या राजकारणाला टक्कर देत एकत्र आलेल्या शिवसेना राष्ट्रवादी युतीने ठाणे जिल्हा परिषदेची सत्ता मिळवत ग्रामीण भागात आपलाच आवाज चालवल्याचे दाखवून दिले आहे कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपावर विरोधक म्हणून बसण्याची वेळ आली आहे परिणामी भाजपामुक्त ठाण्याचे शिवसेनेचे स्वप्न साकार झाले आहे शापूरमध्येही चौदा जागांपैकी नऊ जागांवर शिवसेना तर पाच जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे शहापूरमध्ये जिल्हा परिषद गटात भाजपाला खातेही उघडता आले नाही अंबरनाथ तालुक्यातील पंचायत समितीची निवडणूक ही भाजपाने प्रतिष्ठेची केली होती परंतु भाजपाला एकाकी पाडत शिवसेना राष्ट्रवादी आघाडीने अंबरनाथ पंचायत समिती आपल्या ताब्यात घेतली अंबरनाथमध्ये आठपैकी पाच जागांवर शिवसेना तर दोन जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला भाजपाला अवघ्या एका जागेवरच समाधान मानावे लागले कल्याणमध्येही शिवसेना राष्ट्रवादीने एकत्र येत भाजपाला चांगलाच शह दिला कल्याण पंचायत समितीच्या बारा जागांपैकी सात जागांवर शिवसेना व राष्ट्रवादीने विजय मिळवला तर भाजपाला केवळ पाच जागांवर यश मिळवता आले जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी तीन जागा भाजपा व तीन जागा शिवसेनेने मिळवल्याने येथे दोन्ही पक्षांना पन्नास टक्के यश संपादन करता आले आहे भिवंडी पंचायत समितीवर महाआघाडीची सत्ता येणार आहे भिवंडीत एकूण बेचाळीस जागांमध्ये शिवसेनेचे एकोणीस भाजपाचे सतरा काँग्रेसचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसला एक व मनसे एक असे निकाल लागले आहेत येथे शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे शेलार व कोलिवली या दोन मतदारसंघांचे निकाल तांत्रिक कारणांमुळे रोखून ठेवले आहेत या ठिकाणी फेरमतदान होणार आहे त्यानंतर मुरबाड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आठ जागांचा निकाल जाहीर करण्यात आला आठ जागांपैकी चार जागा भाजपाने जिंकत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे तर राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले एकंदरीतच मुरबाड तालुका वगळता ठाणे जिल्हा परिषद आणि चार पंचायत समित्यांवर शिवसेना राष्ट्रवादीने बाजी मारल्याचं दिसून येत आहे परिणामी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत भाजपाला मोठा धक्का दिलाय तसेच काही भागात त्यांना काँग्रेससह अन्य पक्षांनी साथ दिल्याने ठाणे जिल्हा परिषदेवर नव्या युतीचे राज्य आले आहे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी झगडणाऱ्या भाजपाला कडवा विरोध करत शिवसेने भाजपा मुक्त ठाणे जिल्हा परिषदेचे स्वप्न मात्र प्रत्यक्षात आणल्याचे निकालातून दिसून जिल्हा गटांमध्ये मतदारांनी ठरवलं होतं की यावेळेस जिल्हा परिषद शिवसेनेकडे द्यायची कारण जिल्हा परिषद हे ग्रामीण भागाच्या विकासाचं एक महत्वाचं माध्यम आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेकडे अनेक महापालिका नगरपालिका असल्यामुळे जिल्हा परिषद देखील शिवसेनेकडे असली पाहिजे विकासाच्या माध्यमातून दृष्टिकोनातून म्हणून मतदारांनी प्रचंड असं यश शिवसेनेला मिळवून दिलेलं आहे